भरपूर उत्तर गेली कष्ट घेतात आणि शेवटी ज्या वेळेस त्यांचा प्रोजेक्ट त्यांचं टार्गेट त्यांना अचीव होतं जेव्हा त्या याच्यामध्ये प्रयोगामध्ये ते यशस्वी होतात तेव्हा त्यांचा आनंद जो आहे तो तुम्ही पाहिला असेल. पहा एकमेकांना मिठा मारतात एकमेकांना त्याठिकाणी मोठ्याने जल्लोष करतात पहा आणि तो आनंद सर्वांनी अनुभवलेला असेल पाहिलेला असेल आणि मला अशी अपेक्षा आहे आशा आहे पुढच्या काळामध्ये तसंच तुम्हाला व्हायचं आहे. आज देखील हे संपूर्ण हे प्रकल्प मांडल्यानंतर सरांनी कौतुकाची थाप पाठीवर टाकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं जसं काय आम्ही इस्रो मध्ये शास्त्रज्ञ आहोत जसं काय आम्ही नासा मध्ये शास्त्रज्ञ आहोत निश्चितपणे तो तुमचा अधिकार आहे तशा प्रकारे तुम्ही ते मानलं पाहिजे. कारण का तर हीच उर्मी तुम्हाला पुढे नासा काय इस्रो काय म्हणजे शास्त्रज्ञ बनवल्या गेली राहणार नाही म्हणून प्रयत्नाची तुम्ही पराकाष्ठ करा प्रयत्न चालू ठेवा. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा. एक डॉक्टर होमी जहांगीर बाबांचं सांगतो पहा माझा हिंदी विषय फार पूर्वी फार मला आवडता होता पहा भारत महान सपूत नावाचा एक धडा होता पहा तर सर सांगतो माझा पूर्ण धडाच पाठ होता पहा पूर्ण धडा पाठ होता पहा तर त्यामध्ये एक प्रश्न असा होता पहा डॉक्टर होमी जहांगीर बाबा 10 घंटे तक निश्चल क्यों बैठे थे अंडों में से बच्चे कैसे निकलते ये देखने के लिए डॉक्टर होमी जहांगीर बाबा 10 घंटे तक निश्चल बैठे थे. तर एवढं आपण लक्षात घ्या पहा जो शास्त्रज्ञ अनुभव किंवा अनुशक्तीचा जनक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो पहा डॉक्टर होमी जहांगीर बाबा. त्यानंतर दुसरा कसा प्रश्न होता पहा डॉक्टर होमी जहांगीर बाबा अनुशक्तीचे अनुभव बनाने के पक्ष में क्यों नहीं थे अनुभव से लाखों आदमियों की जान चली जाती है इसलिए डॉक्टर होमी जहांगीर बाबा अनुभव से या अनुशक्ति से अनुभव बनाने के पक्ष में नहीं थे. तो अशा प्रकारचं लक्षात घ्या शास्त्रज्ञांच्या बद्दल प्रचंड प्रेम आपल्या मध्ये निर्माण पाहिजे पा या तोफा बनवलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे नाग असेल त्रिशूल असेल अग्नि असेल पृथ्वी असेल अशा प्रकारचे क्षेपणास्त्र बनवलेले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन आणि उद्याचा मला वाटतं हा मिसाईल मॅन सुद्धा होऊ शकतो त्या तोफा त्या ठिकाणी तो बनवतोय लक्षात घ्या पा. त्यानंतर पुणे सारखी स्मार्ट सिटी आहे या स्मार्ट सिटी मध्ये कामं मोठ्या वेगाने चालू आहेत आणि स्मार्ट सिटी बनवायची असेल तर कामं देखील आधुनिक पद्धतीने झाली पाहिजेत. तर हा जो काही हायड्रोलिक जेसीबी आहे त्याचं मॉडेल ठेवलेलं आहे आणि पुणे सारखी स्मार्ट सिटी बनवण्यासाठी हा हायड्रोलिक जेसीबी देखील पुढे एक मॉडेल म्हणून नाही तर प्रत्यक्ष फील्डवर तो काम करेल. स्काय बस आहे बच्ची वेगवेगळी रूप आपण अनुभवलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये बीआरटीचं नवीन रूप आपण अनुभवलं बीआरटी मार्ग आपण अनुभवला आणि बीआरटीच्याही पुढचं वर्जन म्हणजे स्काय बस जे आहे ते देखील मॉडेलच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सगळं वेगवेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. तुमचा निश्चितपणे जे काही भविष्य आहे ते उज्ज्वल आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा. सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार आणि मान्यवरांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो.